14 नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन म्हणून आयोजित करण्यात आला आहे. मधुमेहावर विजय मिळवण्यासाठी नियमित व्यायामाची गरज असून असं मत महेश लांडगे यांनी व्यक्त केलं. डॉक्टर गायकवाड डायबेटिक्स सेंटर, अकॉर्ड संत ज्ञानेश्वर हॉस्पिटल आणि लायन्स क्लब भोजपूर गोल्ड, महेशदादा व्हिजन अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानं या फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलंय. सकाळी महानगरपालिका इमारतीपासून मधुमेह जनजागृती ज्योत खासदार अमर साबळे यांच्या शुभ हस्ते प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर ती ज्योत अंकुशराव लांडगे नाट्यगृहापर्यंत विविध धावपट्टूंद्वारे आणण्यात आली. तसेच सकाळी 7 वाजल्यापासून मधुमेहांशी संबंधित सर्व तपासण्या मोफत करण्यात आल्या. यामध्ये जवळपास 700 लोकांनी त्याचा लाभ घेतला. या वर्षीचा मधुमेह विजेता पुरस्कार सागर वानखेडे आणि मधुमेह विजेती पुरस्कार साक्षी होले यांना देण्यात आला. यावेळी हिंदकेसरी पहलवान अमोल बसुडे, महापौर शकुंतलाताई, गिरीश मालपाणी, डॉक्टर दीपाली चिंचोले, डॉक्टर प्रशांत गादिया, डॉक्टर रोहिदास अल्लाट, डॉक्टर सत्यजित पाटील, नगरसेवक सुरेश मेहत्रे, योगेश लोंढे, नगरसेवक संजय आहेर, डॉक्टर विलास साबळे इत्यादी उपस्थित होते. जागतिक मधुमेह दिन हा आमचे डॉक्टर अनु गायकवाड त्यांचे सर्व सहकारी प्रत्येक वर्षी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आयोजित करत असतो. खऱ्या अर्थानं आता शरीराकडे लक्ष देण्याची गरज नागरिकांची आहे आणि त्या दृष्टीनं आता मधुमेह, ब्लड प्रेशर असे विविध आजारांना नागरिक त्रस्त झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना नेमकं ते न होण्यामागं न व्हावा याच्याकरता काय करता येईल आपल्याला याची जनजागृती डॉक्टरांच्या माध्यमातून होते. जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्तानं हा एक चांगला कार्यक्रम आमच्या भागामध्ये होतो. लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा कार्यक्रम आहे. असे कार्यक्रम राज्य सरकार किंवा गव्हर्नमेंटकडून व्हावे त्याच्यामुळे लोकांमध्ये एक या आजाराबद्दलची जी भीती आहे ती दूर होईल आणि असे आजार आपल्या शरीरात होणार नाही याची काळजी नागरिक घेतील आणि झाल्यानंतर काय काळजी घ्यावीची ती सुद्धा घेतील. पूर्ण माहिती पूर्ण मार्गदर्शन त्यांना या निमित्तानं जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्तानं नागरिकांना आवाहन करेन की आजपासून आपल्या शरीराची आपण स्वतःच काळजी घेतली पाहिजे या दृष्टीने आपण प्रयत्न करावे अशी विनंती करतो. देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला निर्णय हा काळा पैसा, भ्रष्ट कारभार व ब्लॅक मनी याच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. आज महागाई वाढत चालली आहे प्रत्येक गोष्टी. ती वाढण्यामागचं मूळ कारण काय आहे? कुणीतरी धाडस केलं पाहिजे. मी करा दुसरं कुणी केलं नाही म्हणून मी करायचं नाही असं जर आपण करत राहिलो तर या देशाची अवस्था फार बिकट होईल. आपल्या करन्सीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर आज इतक्या मोठ्या प्रमाणात ब्लॅक मनी या देशामध्ये या देशाच्या बाहेर आहे आपल्या लोकांचा तो आज सगळा जनतेसमोर येईल आणि जे पण काही व्यवहार इथून पुढे होतील ते सर्व व्यवहार हे नव्यानं म्हणजे पारदर्शकपणे होतील. आता थोडा त्रास नागरिकांना होईल थोडे दिवस पण नंतर नागरिकांना जी कायम महागाईला सामोरं जावं लागायचं. याप्रसंगी महापौर शकुंतलाताई आणि पहलवान अमोल यांनी आपले विचार मांडले. डॉक्टर गायकवाड यांनी मधुमेहा संदर्भात अत्याधुनिक माहिती दिली. प्रास्ताविक डॉक्टर प्रशांत गादिया यांनी केलं. सूत्रसंचालन प्राध्यापक दिगंबर ढोकले यांनी केलं. तर आभार शंकर गायकवाड यांनी मानले. या फेस्टिवलचं संयोजन डॉक्टर बाळासाहेब सोनावणे, डॉक्टर कोमल, नारायण चिंचोने, सोनू घवाने, अमर साळवे, डॉक्टर सुहास भोसले, डॉक्टर अर्चना यांनी केलं. जागतिक मधुमेह दिनानिमित्त आम्ही डॉक्टर गायकवाड डायबिटीस सेंटर व संत ज्ञानेश्वर अकॉर्ड त्याचप्रमाणे लायन्स क्लब भुजापूर गोल्ड यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे याच्या यानिमित्त आम्ही संपूर्ण रुग्णांच्या मोफत तपासण्या, सगळ्या रक्तातली साखर तपासणी, ब्लड प्रेशर तपासणी, पायांच्या नसांची तपासणी करणे, डोळ्यांची तपासणी करणे, त्याचबरोबर ECG आणि बॉडी मास इंडेक्स, त्याचबरोबर फॅट ॲनालिसिस, ह्या सगळ्या तपासण्या आम्ही मोफत केलेल्या आहेत. याच ठिकाणी मधुमेहाबद्दल एक वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य पण उपलब्ध आहे, CDs उपलब्ध आहे. की ह्या सगळ्या गोष्टीमागचा उद्देश आमचा असा आहे की प्रत्येक मधुमेह रुग्णांनी किंवा ज्यांना मधुमेह नाही अशा सर्व लोकांनीसुद्धा मधुमेहाबद्दल जास्तीत जास्त जागरूक राहावं, जेणेकरून ज्यांना मधुमेह नाही त्यांना मधुमेह होऊ नये आणि ज्यांना मधुमेह आहे अशा लोकांना मधुमेहापासून सुटका मिळावी, त्याच्यापासून मुक्ती मिळावी
किंवा ज्यांचा डायबिटीस खूप जास्त आहे ॲटलिस्ट त्यांच्या औषध गोळ्या कमी व्हाव्या, त्यांचं इन्सुलिनचं डोसचं प्रमाण कमी व्हावं, हे यामागचं मेन उद्देश आहे की जनजागृती करणे, मधुमेहाबद्दल जनजागृती करणे. हे आमचं यावर्षीचं खरं पाहिजे 7वं वर्ष आहे. दरवर्षी आम्ही मधुमेहाबद्दल जनजागृती करत असतो. यावर्षी आम्ही त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरामधनं पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनपासून मेन बिल्डिंगपासून ते अंकुसराव लांडगे नाट्यगृहापर्यंत एक डायबिटीस अवेअरनेस ज्योत ज्याला म्हणतो, मधुमेह जनजागृती ज्योत मशाल या ठिकाणी काढली होती. आणि ह्या ज्योतीलासुद्धा खूप चांगल्या प्रकारे पब्लिकचा रिस्पॉन्स मिळाला होता. अनेक स्वयंसेवी संस्था त्यामध्ये सहभागी झाल्या होत्या, की जे की जीवन विद्या मिशन असेल, संत निरंकारी मंडळ असेल, त्याचबरोबर महेशदादा भिजन अकॅडमी, इम्पॅक्ट फिटनेस सेंटर, लायन्स क्लब, डॉक्टर गायकवाड डायबिटीस सेंटर, ॲकॉर्डसन, अशा सर्व स्वयंसेवी संस्थांनी, पतंजली योग समिती यांनी या ठिकाणी सहभाग घेतला होता. आणि ही अतिशय चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडला, की जेणेकरून पब्लिकला जास्तीत जास्त त्याच्याबद्दल डायबिटीसबद्दल अवेअरनेस व्हावा, जनजागृती व्हावी. प्रतिनिधी पियुष बागडे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, पुणे मेट्रो, महानगराची लाईफलाईन, पुणे.